कोरोनामुळे देशातल्या आयटी क्षेत्राला घरघर लागली. अनेक कंपन्यांमधनं कर्मचारी कपात तसंच पगार कपात सुरू झाली. ती थांबवण्याकरवी या मागणी करता थेट सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. कोरोनामुळे आयटी, आयटीईएस, बीपीओ, आयपीओ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. कित्येक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केलंय. आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेतन कपातही सुरू आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे 65,000 तक्रारी पुणे तसेच मुंबईच्या कामगार आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा आकडा केवळ महिनाभरातला आहे. त्यामुळे या क्षेत्रावर कोरोनाचा काय स्वरूपाचा परिणाम झाला आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. आज एकट्या पुण्यात सुमारे 3.5 लाख कर्मचारी आयटी उद्योगांमध्ये काम करतायत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याच प्रकारची कर्मचारी कपात तसंच वेतन कपात करण्यात येऊ नये असे आदेश केंद्र सरकारनं 30 मार्च रोजी काढले. असं असताना कंपन्यांकडून त्या आदेशाचं उल्लंघन होतंय. त्याविरोधात नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉई सिनेट ही संघटना सुप्रीम कोर्टात गेली. अन्य सुप्रीम कोर्ट से हमारी अपील है कि संविधान की धारा 14 और 21 राइट टू लाइवलीहुड और डिजास्टर मैनेजमेंट के सेक्शन 51 और 58 को ध्यान में रखते हुए आईटी एम्प्लॉइज को उनकी नौकरियां वापस मिलने और संपूर्ण वेतन मिलने के लिए आदेश जारी किए जाए. या ठिकाणी बेंचवर्क देण्याच्या नावाखाली काही कामगारांना बसून ठेवायचं, कुठलीही सूचना न करता डायरेक्ट ईमेलद्वारे त्यांना या ठिकाणी कमावून कमी केले याची सूचना द्यायची. या ठिकाणी जगावरती एकंदरीत हे संकट कोसळलेलं असताना आपण ह्या संकटाशी सामना करताना युद्धापद्धतीने सामना करतोय. या काळामध्ये आपण आपले कर्मचारी हे आपलं ॲसेट आहे. येत्या 15 मे रोजी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण आयटी क्षेत्राचं या सुनावणीकडे लक्ष लागलंय. अरुण मेहत्रे, Z24 तास, पुणे.